केवळ वासावरून माग करण्याची विलक्षण क्षमता, कमालीचा जोश आणि कामाप्रती असलेलं प्रेम या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे कुत्रे हजारो वर्षांपासून माणसाचे मित्र बनून त्यांना सहाय्य करत आहेत. बेकायदेशीर शिकार, जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे जंगलांचे आणि पर्यावरणाचे होत असलेले नुकसान या समस्यांना सामोरे जाताना वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या कठीण कामात कॉन्झर्वेशन डॉगची मदत घेत आहेत. संस्थेचा अविभाज्य भाग असलेले हे चार प्रशिक्षित डॉग्स गेल्या 2 वर्षांपासून संवर्धन क्षेत्रातील गुंतागुंतीच्या समस्यांचे समाधान शोधून काढण्यात मदत करत आहेत. कॉन्झर्वेशन डॉग्सचे पथक WCT च्या विभिन्न शाखांचे संवर्धन काम अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यात मोलाचे सहाय्य करत आहेत. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी कुत्र्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षक आणि डॉग एका युनिटप्रमाणे काम करतात. प्रशिक्षक कुत्र्यांना विभिन्न प्रकारची कामे करण्यासाठी प्रेरित व तयार करतात. कुत्र्यांना काही प्रशिक्षण हे नियंत्रित वातावरणात दिले जाते, तर प्रशिक्षणाचा काही भाग फील्डवर काम करताना पूर्ण केला जातो. भारतात पहिल्यांदा रोड इकॉलॉजी सर्वेमध्ये कॉन्झर्वेशन डॉग्सचा वापर केला जात आहे. आमचे डॉग्स जंगलांमधून जाणारे रस्ते, रेल्वे लाईन्स आणि कालव्यांलगत असणारे वन्य प्राणी, विशेषतः मोठ्या मांसाहारी प्राण्यांची उपस्थिती आणि त्यांचा वावर याबद्दलची माहिती गोळा करण्यात आमची मदत करत आहेत. या माहितीचे विश्लेषण करून त्याचा वापर WCT वने आणि वन्य प्राण्यांना रस्ते आणि इतर अडथळ्यांमुळे होणाऱ्या हानीपासून वाचवण्याकरता धोरणात्मक बदलांमध्ये मार्गदर्शनासाठी करत आहे. शिकाऱ्यांनी लावलेले गुप्त सापळे शोधून काढणे हे देखील कॉन्झर्वेशन डॉग्सचे एक महत्त्वपूर्ण काम आहे. हे सापळे असंख्य वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे कारण बनतात. कॉन्झर्वेशन डॉग्स मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यात देखील उपयोगी ठरत आहेत. जेव्हा वन्य प्राणी जंगलांनजीकच्या गावांमध्ये किंवा मानवी वस्तीच्या आसपास येतात, त्यावेळी हे डॉग्स त्यांची उपस्थिती ओळखून वेगाने आणि प्रभावीपणे त्यांना ट्रॅक करण्यात मदत करतात. यामुळे माणसाबरोबरच वन्य प्राण्यांची सुरक्षितता देखील सुनिश्चित होते. वन्यजीव संरक्षण संदर्भातील आव्हाने सतत वाढत आहेत. त्यांचे उपाय शोधण्यासाठी कॉन्झर्वेशन डॉग्सचे योगदान उपयुक्त ठरण्याची शक्यता अमर्याद आहे.